माझी माऊली यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटणवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक करा. तसेच आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. देव तिळ्याला गोडे गोड जीव दहला. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मोळ. पाप पुण्य गेले एके स्नानेची खुंटले. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मोळ. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. पांडुरंगा करू व्यांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदार सोपान देवा. मस्तक हे पायावरी कहे पाया बरिया वार करी संतांजा. वार करी संतांजा वार करी संतांजा. मस्त कहे पाया. देव तिळ्याला देवतिळ्याला गोडे गोड जीव धाला. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मोळ. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण केलेल्या प्रयत्नाचं अट्टहासाचं कौतुक करतात. तुकोबारायांनी साधनाला ज्या वेळेला आरंभ केला त्या वेळेलाच ही प्रतिज्ञा केली होती. चिंतनाच्या साधनाला ज्या वेळेला तुकोबारायांनी आरंभ केला त्यावेळेला ही प्रतिज्ञा केली की आता वाटेल ते झालं तरी चालेल, पण या जन्मामध्ये साध्य प्राप्त करून घ्यायचं. आता पुढच्या जन्माची वाट पाहायची गरज ठेवायची नाही. तुकोबाराय म्हणतात या जन्माच्या अगोदर अनेक जन्मामध्ये आम्ही ही साधना केली, पण त्या जन्मात केलेल्या साधनेनं साध्यापर्यंत आम्ही नाही पोहोचलो. पण या जन्मात मात्र अशी साधना करणार की साध्य हस्तगत करणार. विठ्ठल जीवदेई नहा बळी. तरुणा
बहुजन्मी केला लागतो हा भागला धलो जीव देईन हा बळी करीन होळी संसारा जीव बळी देईन संसारा होळी करेन पण या जन्मामध्ये साध्य प्राप्त करेन अशा प्रकारचा दृढ निश्चय केला कंबर कसलेले आणि तुकोबाराय साधनेला लागले आणि या जीवनामध्ये तुकोबारायांनी साध्य संपादन केलं प्राप्त केलं त्याविषयीचं कौतुक त्याविषयीचा परिहार तुकोबारायांनी या अभंगामध्ये रूपकाच्या माध्यमातून स्पष्ट केलेला या अभंगात संक्रतीचं रूपक केलेलं आहे संक्रतीचा अभंग नाही हा ज्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याच्याकरता तुकोबारायांनी अभंग लिहिलेले तुकोबारायांनी जी अभंगाची रचना केलेली आहे जे अभंग निर्माण केलेले आहेत ते भगवंताची प्राप्ती करून घेण्याची ज्याला इच्छा आहे त्याला मार्गदर्शन म्हणून नकाशा म्हणून या अभंगाची रचना केली अटाअटी अक्षराची देवासाठी देवासाठी अक्षराची अटाअटी केली कीर्तनकाराच्या सोयीकरता नाही अभंग लिहिलेले मी याच्याकरता हे सांगितलं की बरेच लोकांचे फोन येतात किंवा असा असा कार्यक्रम आहे कीर्तन आहे कोणता अभंग घ्यावा गर्भरणीचा अभंग कोणता पाचवीचा अभंग कोणता दहाव्याचा अभंग कोणता तेराव्याचा अभंग कोणता आपलं स्पष्ट मत आहे याच्याविषयी की ह्या कार्यक्रम साजरे करण्याकरता तुकोबारायांनी अभंग लिहिलेले नाहीत तुम्हाला कोणता घ्यायचा असेल तो घ्या काही अडचण नाही पण तुकाराम महाराजांचा हेतू हे कार्यक्रम साजरे करण्याकरता नव्हता म्हणून जरी आज संक्रांती असली आणि संक्रांतीचे शब्द या अभंगामध्ये असले तरी हा संक्रांतीचं वर्णन करणारा अभंग आहे असा कोणी गैरसमज करून घेऊ नये संक्रांतीचं रूपक अशा प्रकारचं केलेलं आहे कशाकरता रूपक केलेलं आहे की आपण साधना करून जे साध्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या साध्याचं स्पष्टीकरण करण्याकरता संक्रांतीचं रूपक केलेलं आहे रूपक म्हणजे उपमान आणि उपमेय यांचा अभेद कल्पून वर्णन करणं याला काय म्हणतात रूपक अशा प्रकारचं म्हणतात अर्थातच रूपक समजण्याकरता ज्याची उपमा दिलेली आहे तेही समजणं गरजेचं आहे आणि मग ज्याला उपमा दिलेली आहे तेही समजणं गरजेचं आहे एवढं साधनेचा वेग संपलेला आहे विवेकाचं आपलं वैराग्याचं घातलेलं चिलखतही काढून ठेवलेलं आहे आनंदमय जीवनामध्ये तुकोबारायांनी प्रवेश केलेला आहे तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी अशा या अवस्थेमध्ये बहुतेक या अभंगाची तुकोबारायांनी काय केली असावी रचना केली असावी कारण साधन अवस्थेमध्ये साधक दशेमध्ये तुकोबाराय शक्यतो कोणाशी बोलतच नव्हते बोलायचं झालं तर साधनेविषयी बोलायचं बोलण्याची नाही आता देवावी ना तुमचं कसं चाललेलं आहे पोरं किती आहेत आणि पोरी किती आहेत पोरी कुठं दिलेले आहे मग तिकडे गेलं तर त्याच्या घरी जाऊन येऊ का असं काही संबंध नव्हता संसाराची मदन साहेची वार्ता आणि म्हणता माझे कोणी नका मजपाशी वधो
प्रपंचाचे विषयी एकसरे केला नियम अशा प्रकार साधक दशेमध्ये काही संबंध नव्हता. पण साधक दशा परिपक्व झालेली आहे, सिद्ध अवस्था प्रारंभ झालेली आहे आणि मग त्या अवस्थेमध्ये थोडासा संवाद वाढला, त्यामध्ये संक्रांत आलेली आहे. प्रत्येक वर्षी येतच असते, प्रत्येक वर्षी तिळगुळ दिले जातात आणि प्रत्येक वर्षी एकमेकाला असं म्हटलं जातं की आता काय करा, इथून पुढं गोड बोला, आणि पुन्हा माणसं गोड बोलायचं सोडून देतात कारण पुन्हा मग संक्रांतीला काय म्हणणार. अशा संक्रांतीच्या दिवशी काही मंडळी तुकोबऱ्यांच्याकडे आली असावी. नमस्कार केलेला आहे आणि तुकोबऱ्यांना म्हणतात, महाराज आज संक्रांत आहे, पर्वकाळ आहे, या पर्वकाळाचं नैमित्तिक अशा प्रकारचं कर्म करणार की नाही तुम्ही? त्यांना उद्देशून तुकोबऱ्यांनी हा अभंग केलेला असावा. तुकोबाराय म्हणतात, हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये पूर्ण अशा प्रकारचा साधला गेलेला आहे. पर्वकाळ आम्हाला फळाला आला, साध्य अशा प्रकारचा झालेला आहे. काय झालं अभंगाच्या प्रथम चरणात सांग. देवतीळे आला, देवतीळे आला, देवतीळे आला, आला देवतीळे आला, गोळे बोळ देव धाला, साधला हा पर्वकाळ, पर्वकाळ साधला हा पर्वकाळ, गोळे बोळ देव धाला पर्वकाळ. देवतीळे आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्वकाळ. तुकोबाराय म्हणतात की हा पर्वकाळ आम्हाला फलद्रूप झाला, साधला पर्वकाळ. विचारणारे संक्रांतीच्या निमित्तानं विचारित होते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षामध्ये अनेक पर्वकाळाचे दिवस आहेत. पर्वकाळ शब्दाचा अर्थ आहे शुभ कर्माला अनुकूल असणारा काळ. कर्म फलाकरता केलं जातं, कर्माचा करता ज्या वेळेला एखादं विशिष्ट फल प्राप्त करून घेण्याकरता कर्म करत असतो, त्या कर्माचं फल मिळण्यामध्ये देश आणि कालाची महत्वाची भूमिका असते. कर्माचं फल मिळण्याकरता देश आणि काल, साधन तर कर्माचं फल देत असतच, पण त्यामध्ये देश आणि कालही आपापली शक्ती लावतो. प्रतिकूल कालामध्ये जर एखादा कर्म करू लागला तर तो काळ त्या कर्म करणाऱ्याला फलापर्यंत नाही जाऊ देत. काळ त्या कर्म करणाऱ्याला फलापर्यंत जाऊ देत नाही. एक दिवस उदाहरणच द्यायचं ठरलं तर एखादा शेतकरी आहे आणि मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर पेरणीला प्रारंभ होतो
आणि मग त्याने ठरवलं की यावर्षी आपल्याला ज्वारी पेरायची, ज्वारी पेरायची. म्हणून त्याने मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर काय पेरली? ज्वारी पेरली. आता ज्वारी या पिकाला मृग नक्षत्राचा अनुकूल काल नसतो. कापूस लावायचा असेल खूप चांगलं आहे, बाजरी पेरायची असेल खूप चांगलं आहे, भुईमुंग करायचं असेल, तूर करायची असेल, बाकीच्या पिला पिकाकरता तो कालावधी चांगला असला तरी शाळू ज्वारी ज्याला म्हणतात, गावरान ज्वारी ज्याला म्हणतात, त्या ज्वारी करता मृग नक्षत्राचा काल काय नाही, अनुकूल नाही. पण तरी त्यांनी काय केली? पेरलीच. काय म्हणजे लोक म्हणतात ज्वारी पेरता येत नाही, पेरता येत नाही, काय अडचण आहे? काय ज्वारी सोडल्यावर कन्नळ्यातून खाली पडत नाही काय? कर्म त्या कालात करता येत नाही असं नाही, पण कर्म ज्याच्या करता करायचं आहे ते फल मिळण्यामध्ये तो काल काय करत असतो? प्रतिबंध करतो. काय ज्वारी आली महाराज, माणसावर माणूस उभा करावा लागला इतकी उंच वाढली. पावसाळ्यात आरंभी पेरलेली ज्वारी खूप वाढते, वाढ काही खुश झाला तो, फक्त त्याला कंस कंस आले पण त्याला काय भरले नाही, दाने भरले नाही. म्हणजेच अवखा झालो, इतकी ज्वारी झाली, इतकी असं झालं तसं झालं, एवढा खर्च केला, आमकं केलं तमकं केलं, मग काहीच निघालं नाही, पदरात काहीच पडलं नाही. का पडलं नाही? प्रतिकूल कालामध्ये ते कर्म केलं गेलं. म्हणजे साधारण एखाद्या शेतीचं अशा प्रकारचं कार्य करायचं असेल तरीही त्या त्या कार्याला अनुकूल कालाची काय असते? आवश्यकता असते, गरज असते. हे तर दृष्ट फल देणारं कार्य आहे. धान्य हे काय आहे? दृष्ट फल आहे. आणि म्हणजे अदृष्ट फल देणारी साधनं असतात, पुण्य म्हणा, स्वर्ग प्राप्ती म्हणा, पुढे एखादं फल सांगितलेलं असेल, हे तर अदृष्ट फल आहे. आणि म्हणून अदृष्ट फलाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर अनुकूल काल अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून वैदिक संस्कृतीमध्ये जीवन जगणारी माणसं काहीही करायचं असलं तरी मुहूर्त पाहतात. मुहूर्त शब्दाचाच अर्थ काय आहे? अनुकूल काल. अनुकूल काल तर त्या अनुकूल कालामध्ये सगळ्यांची बळ लागतात ना, ताराबलम चंद्रबलम तदेव, म्हणजे ते कार्य फलापर्यंत पोहोचण्याकरता या सगळ्यांची अनुकूलता अत्यंत महत्वाची असते. तेव्हा शुभ कर्माकरता वर्षामध्ये असे ठराविक काही दिवस आहेत की ते पर्व काळाचे असतात, पर्व काळाचे असतात. काय होतं पर्व काळ? एरवी तेच आपण कर्म केलं तर जे फल मिळतं, जितकं फल मिळतं, पर्व कालामध्ये तेच कर्म केलं तर त्याच्यापेक्षा हजारो पटीनं जास्त फल मिळतं. हा पर्व कालाचा काय असतो? विशेष असतो. तेच कर्म एरवी जेवण करतो, दिवाळीलाही जेवण करतो, एरवीचं जेवण दे पोळीत नसतं, कारण तो नैमित्तिक अशा प्रकारचा दिवस आहे. तसं एरवी आपण मंत्राचा जप केला आणि जर सूर्यग्रहण चंद्रग्रहण असेल त्याचा जो पर्व काल आहे त्या पर्व कालात जप केला तर एरवी जपापेक्षा हजारो पटीनं त्याची ताकद जास्त असते. अधोदय पर्व आहे, महोदय पर्व आहे, द्वादशीला सुद्धा काय म्हटलं जातं? पर्वकाळ, पर्वकाळ द्वादशी. मग हे पर्व काळामध्ये उपवास म्हणा, स्नान म्हणा, दान म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, आदी जे शुभ कर्म आहेत त्या शुभ कर्माला फलापर्यंत नेण्याकरता हे पर्व काळ काय करत असतात? मदत करतात. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरला श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. संक्रांतीचाही पर्व काल असतो. भगवंताला पोसण्याकरता, भगवंताची पूजा करण्याकरता नाही का, तसा हा संक्रांतीचा व्यवसायाचा मुख्य अशा प्रकारचा सण महिला मंडळाचा आहे. आजच्या दिवशी माऊलीच्या मंदिराकडे जायचं सुद्धा नसतं महाराज दुसऱ्यांनी, गेला तर कोणी घुसूही देत नाही आणि घुसला तर त्याचा काही उपयोगही होत नाही, कुठून तरी बाहेर पडावं लागतं. तर या पर्व कालामध्ये जर आपण स्नान
ध्यान, पूजा, जप, दान हे सात्विक अशा प्रकारचे कर्म केले तर एरवी करण्यापेक्षा अनेक पटीने ती फलदायी होतात. विढल विढल हा पर्व काळ संक्रांतीचा आहे. शुभ कर्माला फलापर्यंत घेऊन जाण्याला अत्यंत मदत करणारा हा काळ हे आहे उपमा. आणि कशा करता दिलेले आहे उपमा? तर मानव देह हा करता. तुकोबार म्हणतात मानव देह हा पर्व काळ आहे. मानव देह नरदेह हा पर्व काळ आहे. देहाचे 84 लाख प्रकार आहेत. पुराणाच्या मतानुसार देहाचे किती प्रकार आहेत? 84 लक्ष 84 नचुके फेरा. लक्ष 84 म्हणजे 84 लक्ष देह आहेत. जसं आपल्या वर्षाचे 360 दिवस असतात तसं देहरूपी वर्षाचे 84 लाख दिवस आहेत. या 84 लाख दिवसामध्ये मानव देहरूपी दिवस हा पर्व काळ आहे. विठ्ठल हो, म्हणून त्याला कुठं दसरा म्हटलंय, त्याला कुठं संक्रांत म्हटलंय. पवित्र उत्तम दिवस पवित्र सुदिन सापडला तो साधा अजी मुहूर्त भरा गरजा जय जयकार हरि हृदय धरा. आळस नका करू सांगतो लहाना थोरा. याहो याहो बाई या तेव्हा पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. तर त्याही ठिकाणी नरदेहाला दसऱ्याचा दिवस मानलेला आहे. या अभंगामध्ये नरदेहाला संक्रांतीचा दिवस मानलेला आहे. कारण दसरा जसा पवित्र दिवस असतो तसा संक्रांत हाही काल काय आहे? पवित्र अशा प्रकारचा काल आहे. नरदेह हा आहे संक्रांत, ही संक्रांत आहे. आणि मग संक्रांतीच्या दिवशी जी चांगली कामं करायची असतात तिथला जो विधी असतो संक्रांतीचा, प्रामुख्याने स्नान करावं लागतं. तीळ आणि गुळ एकत्र करावे लागतात. तिळगुळ एकत्र करून दुसऱ्याला ते द्यायचे असतात. आणि देत असताना असं म्हणावं लागतं काय, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं नाही, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे दोन वेळेला द्विरुक्ती अशा प्रकारचा द्वेष स्वीकारून गोड गोड बोल म्हणतात. नाही द्विरुक्ती नसते महाराज तिथं, तिथं द्विरुक्ती नसते. जे गोड आहे ते बोला, जे गोड आहे ते बोला, किंवा जे गोड आहे त्याची प्राप्ती करणार बोला. विढल 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 हे डोक्यातून काढून टाका की आपल्याला बरं वाटणार बोलणं म्हणजे गोड बोलणं आहे. हे डोक्यातून काढून टाका की दुसरे आपली स्तुती करत असतील आपल्याला बरं वाटेल असं बोलत असतील तर ते बोलणं गोड आहे हे काढून टाका. नाही तर संचोर काय गोड गोड बोलतो, व्यापारी किती गोड गोड बोलतात दुकानात आल्यानंतर, नाही का? वेश्या विढल विढल गोड शब्दाचा अर्थ आहे का? गोड म्हणजे काय? काही गोड अशा प्रकारचं भजन झालं लोक म्हणतात. एखादं लहान मुलं असेल, गुगुबीत असेल, गोरपान असेल, त्याला कपडे व्यवस्थित घातलेले असतील, गंध लावलेला असेल, पाहिलं की माणसाला आनंदातून लगेच म्हणतो किती गोड आहे ओ पोरग. म्हणजे काय चाटलं काय ना ते पण तो पोरग कधी गोड आहे. इतक्यात आतून आवाज आला, अहोच्या आला साखरच नाहीये कमी आहे. म्हटलं मग आत्ता आणतो अहो कशाला आणतो, आता पोरग आहेच ना गोड.
काका त्याचा काही भाग असा गोड शब्दाचा अर्थ आहे का? रसात्मकच गोड शब्द आहे असं नाही. गोड शब्दाचा खरा अर्थ आहे गोड म्हणजे सुख, गोड म्हणजे आनंद. आनंदाभास नाही गोड, वास्तव आनंद गोड आहे आणि वास्तव आनंद भगवत स्वरूप आहे. म्हणून गोड जर काय असेल तर परमात्मा गोड आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून एकतर भगवंताचं नाव घेणं गोड बोलणं, भगवंताचं नाव घेणं गोड बोलणं, भगवंताची प्राप्ती करून देणारं बोलणं गोड बोलणं. कोणी संसाराचं देहाचं गोड वर्णन करत असेल आणि ते गोड वाटत असेल तर तुम्ही आणि तो दोघांनी एक दोघही एकमेकाची फसवणूक करत आहात हा त्याचा अर्थ आहे. कारण ते गोड नाही, त्याचा परिणाम गोड नाही, त्याचा परिणाम दुःखरूप आहे. जे अंगाने दुःखरूप आहे आणि परिणामीही दुःखरूप आहे ते गोड कसं काय आहे? म्हणजे गोड बोलणं म्हणजे बरं वाटेल ते बोलणं, त्याला गोड बोलणं असं मनातून काढून टाका. भगवंताची प्राप्ती करून देणारं बोलत बोलणं असेल तर ते काय आहे? गोड बोलणे. किंवा भगवंत विषयक बोलणं असेल मग त्याच्या नामाविषयी असो, त्याच्या रूपाविषयी असो, त्याच्या गुणाविषयी असो, त्याच्या स्वरूपाविषयी असो किंवा त्याच्या लिलेविषयी असो, कीर्तन गोड आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज हे बोलणं गोड आहे. हितकारक जे बोलणं आहे ते काय असतं? गोड असतं. आता ते कुणाला कडू लागत असेल तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो बोलण्याचा प्रश्न नाही. बोलणं गोडच आहे. गोड बोला म्हणतो आपण, आपल्याला गोड लागेल हा नाही प्रश्न. कारण कधी कधी गोड वस्तू सुद्धा जर ताप आलेल्या माणसाला दिली तर ती कशी लागते? कडू लागते. ज्याच्यावर विषाचा असर झालेला आहे त्या माणसाला गोड वस्तू कडू लागत असते आणि कडू वस्तू गोड लागते. त्याचं इथं घ्यायचं काही कारणच नाहीये, अपवाद आहे तो, त्याला सोडून द्यायचं आहे. जे गोड आहे ते बोलणं म्हणजे गोड गोड बोलणं आहे. विठ्ठल 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 एखादा विद्यार्थी आहे तो अभ्यास करत नसेल, खेळत असेल, टीव्ही पाहत असेल, परीक्षेजवळ आलेले आहे, त्याच्या कानामागं लावणं हे गोड बोलणं आहे. त्याला चुचकारणं गोड बोलणं नाहीये. तेव्हा संक्रांतीच्या दिवशी काय करत असतात? ते आणि गोड एकत्र केला जातो, एकमेकाला भेटायला गेलं जातं, तिळगुळ दिला जातो, गोड गोड बोला अशा प्रकारची विनंती केली जाते आणि महत्वाचं तीर्थामध्ये स्नान केलं जातं, दान दिलं जातं. त्यावेळेस त्याला वान म्हणतात. वान एकमेकाला वान दिला जातो अशा प्रकारचे काही संक्रांतीचे. तर हा सगळा भाग याचं रूपक करून तुकोबारांनी आपल्या जीवनावर ते बसवलेलं आहे. लोकाला तुकोबारे म्हणतात की आम्हाला हा पर्वकाळ साधला, साधला हा पर्वकाळ, हा मानव देह, हा देह हा पर्वकाळ आहे आणि हा पर्वकाळ आम्हाला काय झाला? साधला. म्हणजे या पर्वकाळामध्ये आम्ही जी साधना केली त्या साधनेनं आम्हाला फल दिलं. काय झालं? कसं साधला? हा पर्वकाळ तुम्ही साधला म्हणता, काय झालं? काय तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती झाली? काय बदल झाला? काय विशेष अशा प्रकारचं तुम्हाला भेटलं या पर्वकाळामध्ये? आणि ते साधण्याकरता तुम्ही नेमकं साधन काय केलं? या अभंगामध्ये साधन काय केलं हे तुकोबारांनी सांगितलेलं नाही. साध्य काय प्राप्त झालं, साधला कसा, त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. पहिलं सांगतात की देव तिळे आला. देव तिळे आला, देव तिळे आला.
तो कस काय तिळात आला तुका बरं देव तिळे आला या शब्दाचा अर्थ काय आणि देव तिळे आला म्हणजे देव तिळात नव्हता का ज्या देवाविषयी तुम्ही बोलत आहात तो देव परिच्छिन्न की व्यापक जर व्यापक असेल तर तो तिळात पहिलाच आहे पुन्हा कस काय आला देव तिळे आला आणि पुढचं चरण आहे गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव गोडे धाला पुढचं चरण लागतं पण हे पूर्वार्ध देव तिळे आला या शब्दाचा अर्थ काय नाही का एक सहजात चिंतन करता करता कोशामध्ये तिळे येणं तिळे आला तिळे आला मला संशय त्याच्यावर मी पुष्कळ कीर्तनं केली पण तो माझा संशय तसाच होता लोकांना नाही कळू दिला विडल जीवाला तीळ मानलं आणि जीवाला तीळ मानून त्या जीवाचं ब्रह्माशी देवाशी ऐक्य झालं म्हणून देव तिळे आला अशा प्रकारचा अर्थ आजपर्यंत सांगत होतो पण असं मन समाधानी नव्हतं त्याच्यामध्ये असं खटखट होत थोडस असा अर्थ का देव तिळे आला तर ते आज कोशामध्ये पाहिलं तिळे येणं ही एक म्हण आहे आज नाही आहे प्रचलित तिळे येणं ही म्हण आहे आणि ती त्या कालामध्ये विशेष रूपाने प्रचलित होती तर तिळे येणं या शब्दाचा अर्थ आहे प्राप्त होणं विढल स्वाधीन होणं अनुकूल अशा प्रकारचं होणं एखादी वस्तू अनुकूल झाली का तिळे येणं म्हणतात आणि हा माझ्या मनातला अर्थ मनाचा अर्थ नाही आहे कोशामध्ये दिलेला अर्थ आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मराठी कोश नावाचा कोश आहे अनमोल प्रकाशनाचा तो कोश आहे आणि त्या कोशामध्ये तिळे येणं म्हणजे स्वाधीन होणं अनुकूल होणं असा अर्थ दिलेला आहे आणि मग तसा अर्थ सापडल्यावर तर सरळ जुळलंच मग हा पर्वकाळ साधला म्हणजे देहाचं सार्थक झालं म्हणजे काय झालं देहाचं सार्थक झालं म्हणजे लग्न जुळलं वर्गा झाला पाणी लागलं कोराला नोकरी लागली मूर्ख असलं तरी जमलं त्याचं बी म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी घडणं व्यवहारामध्ये लोक याला काय म्हणतात वा जन्माचं काय झालं सार्थक झालं कल्याण झालं हा सामान्याचा विषय सोडा पण जन्माचं सार्थक तेव्हा होतं ज्या दिवशी भगवत दर्शन होतं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक विठ्ठलाची देखल्या जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाचं दर्शन वाचून अन्य काहीही काहीही मिळालं तरी जन्माचं सार्थक नाही निरर्थक आहे जन्म विठ्ठल हो जन्म आल्याचा लाभ पद्मनाभ दर्शने तेव्हा पर्वकाळ साधला म्हणजे मानव देहाचं सार्थक झालं आणि सार्थक झालं तर कशाने झालं तर देव तिळे आला म्हणजे देव प्राप्त झाला देव अनुकूल स्वाधीन अशा प्रकारचा झालेला आहे देव मिळाला देवाची प्राप्ती झाली देवाची प्राप्ती झाल्यानंतर हा पर्वकाळ काय होतो साधला जातो या पर्वकाळामध्ये देवाची प्राप्ती करून घेता येते नव्हे देवाची प्राप्ती करून घेण्याकरताच मरदेहाची निर्मिती भगवंतांनी केलेली आहे असं संतांचं आणि शास्त्राचं मत आहे विढर आयुष्याच्या साधने भगदानंद पदवी घेणे भक्तिदानंद पदवी घेणे भगदानंद पदवी घे आयुष्याच्या साधने भक्तिदानंद पदवी घेणे भक्तिदानंद पदवी घेणे
रंग पद भी घेणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याचं साधन करून सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा त्याची प्राप्ती करून घेण्याकरता भगवंतांनी या देहाची निर्मिती अशा प्रकारची केलेली आहे. आणि ते काम आमचं आज पूर्ण झालेलं आहे. तुकोबा राय म्हणतात की देव तिळे आला, देवाची प्राप्ती झाली. काय आपण जीवन जगत असताना अनेक वस्तूची आपल्याला प्राप्ती होते, पुष्कळ वस्तू जीवनामध्ये पुष्कळ वस्तू लागतातही, त्या मिळवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो आणि प्रारब्धाप्रमाणे त्या वस्तू मिळतातही. तसे इतर वस्तू मिळणं आणि देव मिळणं याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला इतर वस्तू मिळण्याचा अनुभव असल्यामुळं त्याच चष्म्यातून आपण देव मिळण्याकडे पाहतो. काय झालं, घर मिळालं, काय झालं, घर मिळालं, मठ मिळाला, इथं घराचं काय काम, ग्रंथ मिळाला, पैसा मिळाला, सायकल मिळाली, गाडी मिळाली, अमक मिळालं, कपडे मिळाले, या वस्तूची प्राप्ती होते. पण वस्तूची प्राप्ती होत असली तरी ज्या वस्तूची प्राप्ती होते आणि ज्याला प्राप्त होते ते दोघं वेगवेगळेच असतात. ही प्राप्ती भेदपूर्वक असते. ज्या वस्तूची प्राप्ती, एखाद्याला कपडे मिळाले तर तो कपडा नाही होत, कपडे त्याच्यापासून काय असतात, वेगळेच असतात. देवाच्या प्राप्तीचं तसं नाहीये. देवाची प्राप्तीमध्ये एखाद्या नदीला समुद्राची प्राप्ती होणं, नदीला समुद्र भेटणं, तर नदीला समुद्र भेटणं या शब्दाचा अर्थ नदी समुद्र होणं, नदी समुद्र होणं. तसं देवाची प्राप्ती, देवाची भेट, देवाचा साक्षात्कार, देवाचं दर्शन या शब्दाचा अर्थ आहे देव होणं. विठ्ठल सुंदरी कवरदा श्री नामदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. तर देव तिळी आला या शब्दाचा अर्थ आहे देवाची प्राप्ती झाली, आम्ही देवस्वरूप झालो. मग संक्रांतीला जसं तिळ आणि गुळ एकत्र करतात, कुठलं जातं ते, आता ते वेग ते तिळगुळाचे वेगवेगळे मग साखरेचे दाणे तयार करायला लागले, काय करायला लागले. पण खरं असं आहे की तिळ आणि गुळ एकत्र करून ते काय करायचं, कुटायचं. तर तिळही वेगळा राहिला नाही पाहिजे आणि गुळ वेगळा राहिला नाही पाहिजे, दोघं एक दोन्ही एक करायचे. मग त्याच्यातला स्वाद, मग त्याचा काय येतो, एक वेगळा अशा प्रकारचा स्वाद असतो एकत्र होण्यामध्ये. तसं तुकोबा राय म्हणतात की आम्हाला देवाची प्राप्ती झाली याचा अर्थ आम्ही देव झालो. देव आमच्याहून वेगळा राहिला नाही, आम्ही देवाहून वेगळं राहिलो नाही. जीव शिवाचं ऐक्य अशा प्रकार झालेला आहे. भगवत भाव प्राप्त झाला, देव तिळी आला. आणि त्यामुळं मुळात गोड असणारा जीव, मुळात गोड असणारा जीव देवाशी ऐक्य झाल्यामुळं त्या गोडीनं तृप्त झाला. म्हणजे सुखाने, गोड शब्दाचा अर्थ आनंद, सुख. गोड म्हणजे सुख, चांगलं म्हणजे सुख, सुंदर म्हणजे सुख. आपण वाङ्मयामध्ये हे जे शब्द ऐकतो ना, सुंदर, चांगलं, गोड, या तिन्हीचाही अर्थ काय आहे, सुख. चांगलं काय असतं, सुख. चांगलं सुख असतं, वस्तू चांगली नसते, विषय चांगला नाही, त्याच्यापासून सुख मिळालं की मग आपण त्याला काय म्हणत असतो, चांग वा काय ठेसा चांगला. आता ठेसा कुठं चांगला असतो का बरं, ठेसा आहे तो, तो स्वतःला पहिल्यांदा ठेसून घेतो मग दुसऱ्याला ठेसीत राहत.
विचार तर त्याला त्याच्यापासून काय झालं, सुख झालं. सुख चांगलं आहे. काय चांगलं आहे? सुख चांगलं आहे. आणि सुख हे देवाचं स्वरूप आहे, म्हणून जगात फक्त चांगला कोण आहे? देव. चांगला काय आहे? देव. तसंच सुंदरही देव अशा प्रकारचा आहे आणि गोडही देव आहे. कारण या तिन्ही शब्दाचा अर्थ सुख असा आहे. तेव्हा गोडे त्या देवाच्या आनंदाने, देव आनंद स्वरूपच आहे, तो आमच्या स्वरूपामध्ये मिसळला असल्यामुळं, एक रूप झाला असल्यामुळं, त्या गोडीनं मूळचा गोड असणारा जीव हा तृप्त झालाय. तृप्त म्हणजे संसारामध्ये सुख मिळत नाही असं नाही, असं मिळतही नाही, पण मिळत नाहीच असं नाही, पण आपली तृप्ती नाही होत सुखाने. सुखाने काय होत नाही? तृप्ती होत नाही. एखाद्याला एखादा पदार्थ खूप आवडत असला आणि मग त्याला तो आवडतो म्हणून भरपूर याने केला, त्याला जेवायला बोलावलं, वाढलेलं आहे, त्यालाही खूप तो आवडत असल्यामुळं तो खातोही खूप आनंद वाटतो त्याला, हा आग्रह करतच असतो. आता त्याची त्या आनंदाने तृप्ती झालेली असते का? नाही महाराज. नाविलाज असतो देवाने पोट मर्यादित दिलेलं असतं म्हणून. एकाने तर म्हटलेलं आहे की देवाने इथं तोंड द्यायच्याऐवजी इथं दिलं असतं तर एवढं रान तरी कमीत कमी वाढलं असतं. आणि म्हणून जर तो आग्रह करायला लागला तर तो काय म्हणतो? आता केव्हाच नको असं नाही म्हणत, आता नको म्हणतो. नाही तुम्ही आता नाही, आता नको, मग संध्याकाळी पाहू. म्हणजे त्याची तृप्ती नाही झालेली, नावेलाच झालेला आहे. साठवणीचे कोणीच तृप्त नाही महाराज, कोणीच तृप्त नाही. विषय सेविता गा कोण तृप्त झाला? विषयाच्या आनंदाने कोणीही तृप्त होऊ शकत नाही. विषयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आनंदामध्ये तृप्त करण्याचं सामर्थ्य नाही. कल्पना आहे, चहा पिणाऱ्या माणसाने थोडस अशा प्रकारचं गणित करा की आतापर्यंत आपण किती कप रिचवले असतील. दोनच धारा दिवसाचे, तसे तर दोन हक्काचे असतात. मग कुणी आला कराच्या, कुठेही गेले कराच्या. म्हणजे काही काही माणसं तर 20-25 वेळेला दररोज काय पितात? चहा. आपण सरासरी 5 जरी धरले तरी महिन्याचे किती कप होतात? 30 × 5 = 50 पन्नासाचे 150 कप. 12 महिन्याचे किती झाले? 15 × 2 = 30 1800. 1 वर्षाचे 1800 आणि हा 70 वर्षाचा जर असेल काही कमी झाले का? तरी तृप्त झाला का? प्रश्न हा आहे तृप्तीचा. तेव्हा विषयाच्या सुखाने कोणीही तृप्त होत नाही. मरज कोणीही त्या पुराणामध्ये वर्णन आले मला वाटतं पुरुराव्याचं का कुणाचं, त्याला त्याची जवानी कमी पडली तर पोराची जवानी त्याने मागून घेतली, तरीही विषय भोगून त्याची तृप्ती झाली नाही. आणि मग शेवट वैराग्य झालं आणि त्याने सगळ्याचा काय केला? त्याग केला. विषय सुखामध्ये तृप्त करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून शरीराला हवे तेवढेच विषय संपादन करावे आणि तृप्त करण्याचं सामर्थ्य ज्या परमार्थामध्ये आहे त्या परमार्थामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करावं हा शहाणपणा. विढल माऊली ज्ञानेश्वरा महाराज. तृप्ती नाही, तृप्ती नाही. असं सांगतात की रावणाने 80,000 बायका केल्या होत्या म्हणतात. तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले 80,000 ज्या कामिनी सुंदरा सुंदरा कामिनी. तुम्हाला 80,000 आकडा म्हणजे काय लहान वाटतो? महाराज लोकसभेला तो उभा राहिला तर त्याला बाहेर जायची गरज नाही. एखाद्या 80,000 जर घरातली मतं पडली तर काय अडचणच नाही ना. पण ते मताला बरं आहे, नंतर सगळं
दररोज साबण किती आणायला लागत असतील, चहाच्या पुढे किती आणायला लागत असतील, 80,000 बायका केल्या. तरी ही बायको करण्याने तो तृप्त झालेला होता का? बायको करण्याची तृप्ती त्याची झालेली नव्हती. पुन्हा तशी मिळाली नाही तर चुरून नेली महाराज, काय शोभत आहे का त्याला? त्रैलोक्याचा राजा असणारा रावण राजा, बरं पोराला पोर झालेली म्हणजे वय तरी म्हातारा असलेला, राजा असलेला, स्वर्गाचाही अशा प्रकारचा अधिपती असणारा, सगळे देव ज्याच्या बंदीखान्यामध्ये आहे असा तो रावण, आणि त्याला जिंकून आणता येत नव्हती, स्वतःहून ती वरत नव्हती, तर त्यांनी त्याच्याकरता काय केली? अक्षरशः चोरी केली. चोरी, भिकारी बनला भिकारी आणि भिकारी बनून चोरी केली. काय सांगते ही कथा? ही कथा हेच सांगते की 80,000 असूनही तो तृप्त नव्हता. 80,000 असूनही तो काय नव्हता? तृप्त नव्हता. 80,000 असून तर मग एकीनं कसं काय तृप्त होणार होता? हा त्याचा प्रश्न नाही, हा आपला प्रश्न. कारण आपल्याकडे अशा बऱ्याच गोष्टी, बरेच विषय असतात, खूप असतात, पण आपल्याला ते काही पुरं वाटत नाहीत, म्हणून आपण आणखीन धावत असतो. त्याचा अर्थ असा आहे, तू सगळं ब्रह्मांडही कमावलं तरी तुझी धाव थांबणार नाहीये, कारण तृप्त करण्याचं सामर्थ्य विषयामध्ये नाही. तुकोबाराय म्हणतात की मी तृप्त झालो, जीव काय झाला? धाला. निरंकुशा तृप्ती आहे. तृप्तीचे दोन प्रकार आहेत, संकुश तृप्ती आणि निरंकुश तृप्ती. ही निरंकुश तृप्ती आहे. तृप्ती तृप्ती, आता पुन्हा तृप्तीचा काही संबंध नाहीये. जीव सुखाने तृप्त झालेला आहे, धाला. कशाने धाला? तर देवाच्या गोडीने तो धाला. पण तिथं जाता जाता तुकाराम महाराजांनी एक शब्द वापरलेला आहे की गोड जीव गोडे धाला. देव तिळे आला, गोडे गोड जीव धाला. गोड जीव गोडे धाला. जीव गोड होताच, पण देवाच्या गोडीने तो तृप्त झाला. म्हणजे तो गोड आहेच, तर पुन्हा त्याला देवाच्या देवाच्या गोडीची आवश्यकता काय होती? आणि जर देवाच्या गोडीने तो तृप्त होतोय, तर मग त्याला गोड म्हणण्यात काय अर्थ आहे? विठ्ठल विठ्ठल मनी गोवर्धन श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज. मुळात गोड जीव, जीव हा स्वरूपाने गोड आहे का? गोड शब्दाचा अर्थ आपण पहिला सांगितला, काय? सुख. तर जीव हा सुख स्वरूप आहे का? जीव हा आनंद स्वरूप आहे का? जीव हा आनंद स्वरूप आहे का? शास्त्रामध्ये शब्द प्रमाणाने आणि अनुमान प्रमाणाने जीव आनंद स्वरूप हे सिद्ध केलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला तो काय नाही? अनुभव नाही. आपलं स्वरूप आनंद रूप आहे, हा अनुभव आहे का आपल्याला? आणि तसा अनुभव असता तर चेतन असणारा जीव आनंदाकरता जडाच्या पुढे लोटांगण घातलं असतं का त्याने? म्हणजे आपण चेतन आहे. आपण काय आहे? चेतन आहे. आणि चेतन असून आनंदाकरता आपल्याला तंबाखूला शरण जावं लागतं. तंबाखू खाणारे माणसं कशा करतात? तंबाखू खातात कॅन्सर व्हावं म्हणून. तंबाखू खाणारे माणसं तंबाखू कॅन्सर व्हावं म्हणून खातात का? कशा करता खातात? प्रमोशन होतं म्हणून, कीर्तन चांगलं उठतं म्हणून, तारखा जास्त येतात म्हणून. तंबाखू खाणारी माणसं तंबाखू कशा करता खातात? काय उत्तर आहे? आता आम्हाला काय माहिती, आम्ही खातच नाही. आनंद करता खातात. कशा करता खातात? आनंद करता खातात. कशा करता? कारण कोणीही कुठलंही काम करत कशा करता केलं जातं? आनंद करता खातात. म्हणजे हा चेतन, तंबाखू जड. आनंदाकरता अपेक्षेनं तंबाखूकडे विषयाकडे पाहणारा हा चेतन आहे, आणि विषय काय आहे?
जड आहे तरी त्याच्या दारात लोटांगण घालतो आणि तुकाराम महाराज म्हणतात गोड जीव. माझा गोड जीव आहे. जर त्याचं स्वरूप आनंद रूप असत तर तो विषयाकडे गेला कशाला असता. विठ्ठल विठ्ठल हो तेव्हा जीव हा स्वरूपाने आनंद रूप आहे का आनंद रूप नाही. तुकाराम महाराजांनी गोड जीव म्हटलेला आहे. गोड म्हणजे सुख आनंद आनंद स्वरूप असणारा जीव. तेव्हा जीवाचं स्वरूप आनंद आहे किंवा नाही आता तसं तर शास्त्रकारांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की तो आनंद स्वरूप आहे. पंचदशीमध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये युक्तीनं हे सिद्ध केलेलं आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येतः. हा आत्मा आनंद स्वरूप आहे परमानंद स्वरूप आहे. म्हटले कशावरून हो तर त्याच्यावर परमप्रेम केलं जातं म्हणून. महाराज आपण प्रेम त्या वस्तूवर करतो ज्या वस्तूपासून आपल्याला सुख मिळतं. ज्या वस्तूपासून आपल्याला काय मिळतं सुखाचं साधन असणाऱ्या वस्तूवर प्रेम केलं जातं. विठ्ठल विठ्ठल पुन्नली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगात ज्या वस्तू आहेत ना त्या वस्तूचे चार प्रकार केले जातात. जगात जेवढ्या वस्तू आहेत जड असतील चेतन असतील स्थूल असतील सूक्ष्म असतील परिच्छिन्न असतील व्यापक असतील कुठे कुठल्याही प्रकारची वस्तू असो त्या वस्तूचे किती प्रकार आहे. चार प्रकार आहेत. उपेक्ष द्वेष प्रिय चार प्रकार आणि अतिप्रिय. काही वस्तू उपेक्ष आहेत काही वस्तू द्वेष आहेत काही वस्तू प्रिय आहेत आणि काही वस्तू अतिप्रिय आहेत. तुम्ही कुठलीही वस्तू दाखवा मी या चौघातीचा अंतर्भाव करतो. कुठेतरी पाचवी वस्तूच नाहीये. जगात जेवढ्या वस्तू आहेत ते या चार मध्येच मोडतात. ही खुर्ची आहे. ही काय खुर्ची आहे. ही कशी आहे. द्वेष आहे का द्वेष नाही. उपेक्षा आहे का नाही. मग कशी आहे प्रिय आहे. तर जी वस्तू आपल्या सुखाचं साधन असते ती वस्तू त्या वस्तूवर आपण काय करतो प्रेम करतो. याला बसायला कारण होत आहे आपल्याला काय बसायला म्हणा आपण हे स्वरयंत्र ठेवायला आले तर हे प्रिय आहे. हे सुद्धा प्रिय आहे. हे सुद्धा प्रिय आहे. ज्या वस्तूपासून आपल्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही ती वस्तू कशी असते उपेक्षा असते. रस्त्यावर चाललो आपण बाजूला एखादं दगडाचा ढीग आहे त्याच्याकडे पाहतो आनंद होतो दुःख होतं नाही. दुःखही होत नाही आणि आनंदही होत नाही ती वस्तू कशी असते उपेक्षा असते. दुःखही होत नाही आणि आनंदही होत नाही ती वस्तू कशी असते उपेक्षा असते. असा ते दगडाचा ढीग पाहून पुढं चालला तरी एक असा वळवळ करीत आला पाहिलं पाहिल्यावर बाबा साप पाहिला. साप पाहिला तो कसा आहे. तो कसा आहे द्वेष आहे कारण तो दुःखाला कारणी होत आहे अशा प्रकारची धारणा झालेली आहे आपली. तो दुःख देतो की नाही मला नाही माहिती पण सगळ्याच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयी काय आहे भीती अशा प्रकारची आहे की चालल्यानंतर मरतो. दुःखाला कारणीभूत आहे म्हणजे वस्तू दुःखाला कारणीभूत असते ती द्वेष असते. पुन्हा पुढे गेला पुन्हा पुढे गेला बंडल दिसलं नोटाचं काय दिसलं बंडल. ते दिसल्यानंतर आरडला पळाला माग नोटाचं बंडल. उपेक्षे द्वेषे मग ते कसं आहे प्रिय आहे आपल्या कामात येणार आहे. तेव्हा त्याच्याकडे पाहिल्यानंतर आनंद होतो. आनंदाचं जे साधन वस्तू असते ती प्रिय असते. दुःखाचं साधन असणारी वस्तू ती द्वेष असते. जी सुखाची नाही आणि दुःखाची नाही साधन नाही त्याविषयी उपेक्षा भावना असते. आणि आणि चौथा प्रकार तो आहे की सुखाचं साधन नाही सुखरूप आहे अतिप्रिय. जी वस्तू सुखदुःखाचं साधन नाही तर साक्षात काय आहे सुखस्वरूप आहे ती वस्तू अतिप्रिय असते. आपला आत्मा आपलं स्वरूप हे दुःखाचं कारण आहे नाही.
सुखाचं काय साधन आहे? नाही. बाकीच्या सगळ्या वस्तू आपल्याला जे आवडतात त्या कशा करता आवडत असतात? आपल्या करता. आपणही आपल्याला आवडतो, आपणही आपल्याला आवडतो. खुर्ची आणून ठेवलेली आहे का बसायला कारणीभूत होते? टेबल आणलेला आहे लिहायला कामाला येतो? चप्पल आणलेला आहे पायात घालायला कामाला येतो? नाही का? कुकर आणलेला आहे भात शिजवायला कामाला येतो? भांडे हे सगळे आपल्या सुखाच्या साधनाच्या वस्तू आहेत, बरोबर आहे की नाही? फोटो आणलाय काढून लावलाय तो कशा करता? जिवंतपणे हार घातलेला हाच आणून लावलेला आहे कशा करता? तसं काय काम आहे? हे कर अरे मी रेगायला बसलो बरं खुटीला जाऊन अति प्रेम असत त्याच्यावर. आपण आपल्यावर अति प्रेम करत असतो, दुसऱ्यावर प्रेम असतं ते आपल्याला अनुकूल आहे म्हणून ज्या दिवशी आपल्याला ते प्रतिकूल होत ते तोंड नाही पाहिजे, तोंड नाही पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल खेड्यामध्ये अशी विचित्र गोष्ट आहे, गावात जर भांडणं झाली भावकी भावकीमध्ये फार लांबची नसतात जवळची असतात, आणि जर कट्टर झाली तर सुतक नाही धरीत महाराज. आता सुतक धरणं घे भांडणावर अवलंबून, शास्त्रावर अवलंबून आहे ना, सुतक नाही धरलं जात हे तोंड पाहत नाही म्हणून. तो माझा पोरगा नाही मी त्याचा, अरे वा तो माझा पोरग नाही मी त्याचा बाप नाही, आणि पेढे घेऊन कोण तुझा बाप आला होता का आमच्या घर? त्याला सांगण्याचं तात्पर्य दुसऱ्या वस्तूवर आम्ही जे प्रेम करतो ते आपल्या करताय, आणि आपल्यावर जे प्रेम असतं ते दुसऱ्या करता का? नाही नाही, ते आपल्याच करता. म्हणून आपलं स्वरूप हा परमप्रेमाचा विषय आहे, आणि परमप्रेमाचा जी वस्तू विषय असते ती परमानंद स्वरूप असते. हेमात्मा परानंद परप्रेमास्पदम येत हा. तर असं युक्तीने आत्मा आनंद स्वरूप आहे म्हणून सांगितलेलं आहे. शब्द प्रमाणानेही तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा आनंद स्वरूप आहे असं सांगितलेलं आहे. हे ठीक आहे हो, पण युक्ती आणि शब्द हे दोन्ही प्रमाण प्रत्यक्षाच्या समोर व्यवहारामध्ये कुचकामे असतात, आम्हाला अनुभव नाही ना आमचा आत्मा आनंद रूप आहे. आत्मा आनंद रूप आहे म्हणून अनुभव नाही. महाराज आत्मा आणि परमात्म्याच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रमाणाला फार महत्व देऊ नये, कारण परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देणारं प्रत्यक्ष प्रमाण नाहीये, ते शब्द प्रमाण आहे. औपनिषदत्व आहे परमात्म स्वरूपाला. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, प्रत्यक्ष विषयार्थ असं नाही म्हटलेलं, वेद प्रतिपाद्य आहे, आणि म्हणून वेद प्रमाण मुख्य आहे. आणि नाहीतरी सगळ्याच ठिकाणी प्रत्यक्ष बलवान असतं असं नाही. आता आपण पाहतो हा हाल कसा आहे, इथली जमीन कशी आहे, सपाट आहे का खलवर आहे का गोल आहे? सपाट आहे. प्रत्यक्षाने पृथ्वी कशी दिसते? सपाट दिसते समुद्र सपाटीपासून. आणि वैज्ञानिकाने प्रयोगाने सिद्ध केलं पृथ्वी कशी आहे, गोल आहे. आपण कशी मानतो? दिसते सपाट, मानतो कशी? गोल मानतो की नाही? पृथ्वी गोल मानतो. मग तिथं आपण प्रत्यक्षाला महत्व दिलं का अनुमानाला महत्व दिलं? मग तिथं जसं आपण प्रत्यक्षाला दिलं सोडून, आणि कोणाचं हे मान्य केलं? अनुमानाचं प्रमाण मान्य केलं. तसं भगवत स्वरूपाच्या बाबतीत वेदाचं मान्य करावं लागतं. प्रत्यक्षामध्ये भ्रमही असू शकतो, विठ्ठल 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 हो, आत्मानंद स्वरूप आहे. ठीक आहे हो, मानलं आम्ही आत्मानंद स्वरूप आहे. मग आत्मा आनंद स्वरूप आहे याचं भान असतं का नसतं? आत्मा आनंद स्वरूप आहे याचं भान असतं का नसतं? जर भान नसतं म्हणाल, भान नसतं म्हणजे प्रतिती येत नाही असं म्हणाल, तर आत्म्यावर प्रेम करणार नाही. आणि प्रतिती आहे असं म्हणाल तर विषयावर प्रेम निर्माण होणार नाही.
अभानेन परम प्रेम, भाने न विशेष प्रहा अतो भानेप्य भातासो परमानंददात्मनः। विठल 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 विठल। सरल सरल अर्थ है कि आत्मा आपलं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे, पण प्रतिबंधामुळे आम्हाला त्या आनंदाची प्रतीती येत नाही। म्हणून गोड जीव जेव्हा स्वरूपाने गोड आहे, मग भगवंताच्या प्राप्तीने काय झालं? तो प्रतिबंध गेला। ज्या प्रतिबंधामुळे आमचंच स्वरूप आनंद रूप असणार ते आनंदाची प्रतीती येत नव्हती, अनुभव येत नव्हता, तो प्रतिबंध भगवंताच्या प्राप्तीनं दूर झाला। आणि मग गोड असणारा जीव गोड रूपाने अनुभवाला आला आणि आम्ही तृप्त झालो। गोडे गोड जीव झाला, देवतीळी आला, गोडे गोड जीव झाला। या रूपाने आम्हाला हा पर्व काळ साधला, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, गेला अंधारी कामळा, गेला अंधारी कामळा, साधला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ। अशा प्रकारे आनंदाने आम्ही तृप्त झालो असल्यामुळं हा पर्वकाळ आम्हाला साधला। आणखीन काय झालं? तर गेला अंतरीचा मळ, अंतकरणात असलेला जो मळ आहे, तीन प्रकारचा मळ शास्त्राने सांगितलेला आहे, मलाचा मळ आहे, विक्षेपाचा मळ आहे आणि आवरणाचा मळ आहे, तिन्ही मळ निघून गेले। गेला अंतरीचा मळ भगवत साक्षात्कार झाल्यानंतर, भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर कुठलाही मळ अंतकरणामध्ये राहत नाही, तो निघून गेलेला आहे। तसच तसच हा पर्वकाळ का साध्य झाला? तिसरं कारण सांगतात, पाप पुण्य गेले, गेले पाप पुण्य गेले, 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 पाप पुण्य गेले। ये कासनाने ते फुंडले, ये कासनाने ते फुंडले, फुंटले, साधला हा पर्वकाळ, पर्वकाळ साधला हा पर्वकाळ, पाणी ते फुंटले, पाप पुण्य गेले, एका स्नानेची खुंटले, एका स्नानेची पाप पुण्य गेले, खुंटले काय खुंटले ते नाही सांगितलं, पण स्नान आम्ही केलं या पर्व काळामध्ये आणि त्या स्नानाने आमचं पाप पुण्य गेलं आणि खुंटलं। स्नानाने पाप पुण्य गेलं, हा स्नानाने पाप पुण्य गेलं, पर्व काळ आहे ना, पर्व काळाचं स्नान अत्यंत महत्वाचं असतं। मला काही स्नान असे की त्याच्यात पापही जात नाही आणि
पुण्य जात नाही. काही स्नान असे आहेत की त्याच्यामध्ये पाप जातं, पुण्य नाही जात. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही या पर्व काळात जे स्नान केलं त्या स्नानाने पाप तर गेलंच गेलं, पण त्याच्याबरोबर काय गेलं, पुण्यही गेलं. हा पुण्यही गेलं, काय कामाचं असलं स्नान वा, पुण्य वाढवण्याकरता अशा प्रकारचं माणसं सत्कर्म करतात का पुण्य जाण्याकरता? असं कोणतं स्नान आहे की त्याच्यामध्ये पापही गेलं आणि पुण्यही गेलं? नळाला पाणी आलं, बादली लावली, घेतलं अंगावर, स्नान केलं, पाप जातं का पुण्य जातं? पापही जात नाही आणि पुण्यही जात नाही, अंगावरची धुळ असली तर जाते. आपण स्नान केलं असेल तर पापही जात नाही आणि पुण्यही जात नाही. पण आपण तीर्थात स्नान केलं, पवित्र अशा प्रकारचं गंगेत स्नान केलं तर मग काय जातं, पाप जातं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते. पण तुकाराम महाराज म्हणतात की स्नान केल्यामुळं आमचं पापही गेलं आणि पुण्यही गेलं. तेव्हा हे काही चांगलं आहे का, पाप जाणं आणि पुण्य जाणं चांगलं? काय वाटतं तुम्हाला, पुण्य जाणं चांगलं आहे का? पुण्य वाढायला पाहिजे का जायला पाहिजे? अरे पुण्य उपकारक आहे का घातक आहे? उपकारक आहे. मग पुण्य वाढायला पाहिजे ना, ते जर निघून जात असेल तर असं स्नान काय कामाचं? तर याचं उत्तर असं आहे, पुण्य ठराविक मर्यादेपर्यंत उपकारक आहे. अध्यात्मदृष्टीनं महाराज जसं जी पापाची किंमत आहे तीच पुण्याची किंमत आहे. स्वरूपदृष्टीनं जेवढं पाप घातक आहे तेवढंच पुण्य घातक आहे. पाप लोखंडाची बेडी आहे, पाप लोखंडाची बेडी आहे, पाप लोखंडाची सुरी आहे आणि पुण्य सोन्याची सुरी आहे. अध्यात्मदृष्टीने मी पुन्हा म्हटलं की काही मर्यादेपर्यंत संसारांत पाती हे ठीक आहे, संसारिक दृष्टीनं पाप नको आहे आणि पुण्य हवंय, पण अध्यात्माच्या दृष्टीनं हे वर हा अभंग मुळात सिद्धाच्या अशा प्रकारच्या दृष्टीने, तर अध्यात्माच्या दृष्टीनं पाप जितकं घातक आहे पुण्यही तेवढंच काय आहे घातक अशा प्रकारचं. कसं काय घातक? पाप असलं तर प्रतिकूल परिस्थिती येऊन आदळते, दुःख भोगावं लागतं. पुण्य असेल तर अनुकूल परिस्थिती येते ना. पुण्य घातक कसं आहे? पुण्य घातक असं आहे, पुण्य घातक असं आहे की पुण्य आपण जर या याच्यात मध्ये केलं तर त्याचा भोग लगेच काय मिळत नाही. आणि मग पुण्य हे कर्मच आहे, जसं पाप कर्म आहे तसं पुण्य हे काय आहे, कर्म आहे. आणि कर्माचं शास्त्र असं आहे की ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी, कर्म अभुक्तम न क्षीयते, भोगल्याशिवाय कर्म संपत नाही. मग ते भोगण्याकरता त्याला करोडो जन्म घ्यावे लागले तरी करोडो जन्म घ्यावे लागतात आणि त्या कर्माचा भोगच घ्यावा लागतो. मग ते पुण्याचा असो का, पुण्याचा असो का पापाचा असो, म्हणजेच पुण्याचं फल भोगण्याकरता सुद्धा जन्माला यावं लागतं, जन्माला. आणि जन्माला यायचं म्हटलं की प्रथम केला तिथं एसीचे डबे नाही. विठ्ठल विठ्ठल जन्माला यावं, जन्माला यायचं गर्भामध्ये, गर्भातून पुन्हा जन्माचं दुःख आहे. आणि जन्माला आला की पुन्हा त्याला मरावं लागतं, जन्माला आला की मरावं लागतं. म्हणून एखादा राजाच्या कुळात जरी जन्माला आलेला असला तरी जन्माचं दुःख मृत्यूचं दुःख त्याच्या बापाला नाही चुकत. एखाद्या मंत्र्याच्या घरी जरी जन्माला आलेला असला तरी जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख हे भोगावंच लागतं. आणि मग पुण्याचा भोग घेण्याकरता सुद्धा जर जन्माला यावं लागत असेल आणि जर मरावं लागत असेल तर पापा इतकंच ते घातक आहे. कारण मुळात दुःखाची ही मुख्य दोन टोकं आहेत,
एक जन्म आणि दुसरं मरण. जन्म मरणा परते दुःख अनेक कोण सांग पानात महाराज म्हणतात. जन्म आणि मृत्यूच्या वेळेला जे दुःख भोगावं लागतं त्याच्यापेक्षा दुसरं कोणतं मोठं दुःख आहे? सगळ्यात मोठी दुःख आहेत जन्माचं दुःख आणि मृत्यूचं. महाराज आम्ही त्याला विसरून गेलोय, जन्माच्या दुःखाला विसरून गेलो आणि पुढे आपल्याला मृत्यूचं दुःख भोगावं लागणार आहे याला विसरून गेलो. सगळं आयुष्य फक्त मधलं दुःख येऊ नये याच्यातच जात. मधलं आलेलं दुःख दूर करणं आणि पुन्हा येऊ नये त्याची तयारी करणं. सगळ्यात मोठा पर्वत दुःखाचा समोर उभा आहे. कोणता? मृत्यूचा. का नाही मरायचं? नाही. चिरंजीवात नंबर लागला का काय? कोण तमायस आहे यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य. तेव्हा अध्यात्मदृष्टीनं पुण्य आणि पाप यांची सारखीच किंमत आहे. जन्माभाव रूप मोक्ष मिळण्याकरता पाप आणि पुण्य दोन्हीही संपावे लागतात. सगळं कर्म नष्ट व्हावं लागतं. सगळंच कर्म पापात्मक आणि पुण्यात्मक. आणि ते दोन्हीही कर्म गेले तुकोबाराय म्हणतात. एका स्नानाने असं कोणतं स्नान आहे की एक स्नान केलं की पापही जातं आणि पुण्य जातं? ते आहे ज्ञानरूपी गंगेतलं स्नान. जे ज्ञानगंगे नहाले ज्ञान झाल्यानंतर क्षीयंते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे करावरे विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. क्षीयंते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. अर्थात ज्ञानरूपी गंगेत स्नान केलं आणि पाप पुण्य गेलं. पाप पुण्य गेल्यामुळे जन्म खुंटला. जन्म मरण ही परंपरा खुंटलेली आहे. आणि जिकडं तिकडं प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा जनार्दन आहे अशी प्रतिती येत असल्यामुळं आपोआपच आमची वाणी शुद्ध गोड झालेली आहे. तुका म्हणे वाणी, 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 देवाचा साक्षात्कार झाल्यामुळं तो देव सगळ्या जनामध्ये कणामध्ये जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप असं झाल्यामुळं समोरच्याला उद्देशून
बाहेर पडणारे जे शब्द आहेत हे शब्द आपोआपच काय झालेले आहेत, गोड झालेले आहेत, शुद्ध झालेले आहेत. तुका म्हणे वाणी शुद्ध. जनार्दन जनी साधला हा पर्व कळ गेला तरी जमूळ गणेश्वर.